एकदम सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीनं मी मसूर बनवली. आधी मी मस्त पाण्यात उकळून घेतली गरम. साईडला मी ग्रेव्ही बनवली होती, कांदा लसूण टोमॅटो अद्रक खोबरं त्याची पेस्ट करून घेतलेली आणि तिखट मसाले टाकून ती मस्त परतवून घेतलेली. तुम्ही ग्रेव्हीमध्ये तुमच्या पद्धतीने तेजपान असं पण ॲड करू शकता. आणि मस्त ग्रेव्ही मी होऊ दिली. जेवढी ग्रेव्ही मस्त तरंग येईपर्यंत होईल ना तेवढी होऊ द्या. आता मी मसूर टाकते त्यात, मस्त शिजले आहे. खूप छान लागते मसूरची भाजी. चपाती मसूरची भाजी आणि जिरा राईस खूप सुंदर लागतं. अशा प्रकारे मी मीठ ॲड केले त्यात आणि टेस्ट खरंच खूप छान झालेली. आणि टिफिनसाठी पण भाजी तुम्ही अशी करू शकतात. ज्याला थोडी ग्रेव्ही हवी असेल अजून पाणी टाकायचं, मला अशीच हवी होती म्हणून मी थोडी घट्ट राहू दिली. अजून उकळेल ती आणि तिला थिकनेस येईल. अशा प्रकारे मी मसूरची भाजी बनवते.